फ्रेंड्स, मी सायली। तर आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर बघा मग, आज मी तुम्हाला म्हणजे आपण आज बघणार आहोत खूपच सुंदर अशी बाहीची डिझाईन। सध्या आपल्याला कोपऱ्यापर्यंत बाहीचा ॲक्च्युली खूप ट्रेंड चालू आहे आणि आपल्याला बऱ्याचदा कोपऱ्यापर्यंत बाही कशी बनवावी हे सुचत नाही, आणि तर त्याचबरोबर पब बाहीचं सुद्धा आता सध्या ट्रेंड चालू आहे। तर मी तुम्हाला कोपऱ्यापर्यंत म्हणजेच लॉंग पब बाही कशी कटिंग स्टिचिंग करायची हे सांगणार आहे। तर ही जी काही बाही आहे त्याची कटिंग स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी बाही डिझाईन सहज स्टिच करता येईल। त्याचबरोबर मी तुम्हाला याची कटिंग स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूपच काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला फक्त तशी बाही डिझाईन बनवूनच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित परफेक्ट कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल। ठीक आहे, चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग लॉंग पब बाही तुम्हाला सुद्धा सहज स्टिच करता येईल। ठीक आहे, तर हे बघा, इथे आपण हा कपडा घेतलेला आहे बाही डिझाईनसाठी। तर हे बघा, हा घेतलेला आहे अस्तरसाठी आणि हा आहे आपला मेन बाहीसाठी घेतलेला आपण कपडा, म्हणजेच हा ब्लाऊज पीसचा कटिंग करून घेतलेला बाहीसाठीचा कपडा आहे। तर यापासून आपण खूपच सुंदर अशी लॉंग पब बाही कटिंग आणि स्टिचिंग करणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण कटिंग करून घेऊयात। तर हे बघा, ही 10 इंचाची पेपर कटिंग केलेली आहे। तर ही पेपर कटिंग कशी करायची याचा व्हिडिओ मी याआधी टाकलेला आहे, तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। जर तुम्ही बघितलेला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात। तर त्या केलेल्या पेपर कटिंगपासून पब बाहीची कटिंग कशी करायची हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर ही पब बाही लॉंग पब बाही आहे, जरा न्यू स्टाईलची आहे। ठीक आहे, तर हे बघा, ह्या पद्धतीने ही बाही आपण ठेवून घेतलेली आहे, जे जशी रेग्युलर पेपर कटिंग बाहीची ठेवतं सेम त्याच पद्धतीने ठेवायची आहे, आणि आहे तशी मार्किंग आपल्याला करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, हे बघा, जशी स्लीवचा शेप आहे सेम त्याच पद्धतीने मी मार्किंग करून घेत आहे। हे बघा, तर आता आपली ही आहे तशीच जी काही पेपरची मार्किंग होती ती आपण अस्तरवर करून घेतलेली आहे। तर आता यात काय चेंजेस करायचे ते नीट लक्ष द्या। तर हे बघा, इथून आता सगळ्यात आधी मी काय करते, जो काही आपल्या बाहीचा सेंटर आहे ना, हे बघा, तिथून मार्किंग करून घेते आणि 1 ते 1.5 इंच कडेने त्या सेंटरचं मार्किंग करून घेतलेली आहे। तर हे बघा, आता इथून मी जी बाही आहे ना तिथून 1.5 इंच घेत आहे। तर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही 2 इंच पण एक्स्ट्रा घेऊ शकतात किंवा 3 पण। आणि हे बघा, या पद्धतीने ही बाहीचा आकार जो आहे आपला त्याला मॅच करत आहे। तर इथे एक गोष्ट लक्षात राहू द्या, आपल्याला फक्त मधल्या शेपलाच एक्स्ट्राचा कपडा हवा आहे, कडेला नकोय, आपला पफ फक्त तेवढ्याच जागेत आहे। ठीक आहे, हे बघा, आणि ह्या पद्धतीने व्यवस्थित आपण बाहीचा आकार देऊन घेतलेला आहे। तर आता जी मार्किंग केलेली आहे त्यावरच आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। तर हे बघा, नीट लक्ष द्या, जे एक्स्ट्राचे बघा मार्किंग करून जो शेप दिलेला आहे ना तिथून आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे बाहीची। तर ही खूप न्यू आणि युनिक स्टाईलची बाही आहे, यामुळे आपल्या ब्लाऊजला किंवा ही बाही तुम्ही ड्रेसला पण लावू शकतात, तो खूप सुंदर असं लुक येईल आणि एकदम सोपी पद्धत आहे। म्हणजे आपली जी काही रेग्युलर कटिंग असेल त्या कटिंगपासूनच आपण ही थोडेसे चेंजेस करून ही बाही तयार करणार आहोत। तर हे बघा, ही अस्तरची कटिंग झालेली आहे, हे बघा, बरोबर तेवढा पोर्शन एक्स्ट्रा झालेला आहे। ठीक आहे, तर आता ही अस्तरची कटिंग ठेवून आपण जो काही बाहीसाठी कपडा घेतलेला आहे तो कट करून घेऊयात। तर हे बघा, मी बरोबर ह्या पद्धतीने ठेवते आणि एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कट करून घेत आहे, कारण तुम्हाला माहितीच असेल आपल्याला एक्स्ट्राचं मार्जिन हवं असतं जो काही आपला मेन फॅब्रिक असतो ब्लाऊज पीसचा कपडा, तो आपण नेहमी अस्तरपेक्षा थोडं एक्स्ट्रा कटिंग करत असतो। ठीक आहे, तर आता आपण स्टिच करायला सुरुवात करूयात, कारण की आपला अस्तर आणि बाही दोन्ही पण कटिंग झालेला आहे। तर हे बघा, सगळ्यात आधी आता स्टिच करताना आपण जो काही बाहीचा कपडा घेतला आहे तो सरळ ठेवलेला आहे आणि त्यावर अस्तरचा कपडा ठेवून घ्यायचा आहे, आणि खालच्या साईडला साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन पकडून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। हे बघा, ह्या पद्धतीने। तर हे बघा, व्यवस्थित सारखा कपडा पकडून आपण 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून टिप मारून घेतलेली आहे। तर यानंतर आता हे बघा, ह्या पद्धतीने आपल्याला ते सरळ करायचं आहे
आणि खालच्या साईडला दापटीप देऊन घ्यायची आहे। पण दापटीप देताना एवढी काळजी घ्यायची आहे की जो काही अस्तरचा कपडा आहे तो वरच्या साईडना दिसणार नाही, कारण त्यावर आपली बाहीची फिनिशिंग डिपेंड आहे। तर हे बघा दापटीप देऊन झालेली आहे, एकदम परफेक्ट आणि प्रॉपर। आता यानंतर हे बघा अस्तर आणि जो काही बाहीचा कपडा घेतलेला आहे आपण मेन फॅब्रिक, तो आहे तसं आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे। कारण तुम्हाला आठवतच असेल आपला अस्तर एकदम परफेक्ट कटिंग आहे, फक्त एक्स्ट्रा जे आहे ते आहे आपलं मेन फॅब्रिक, ठीक आहे। त्यामुळे आपण हे जॉईन करून घेऊयात। हे बघा ह्या पद्धतीने आपण व्यवस्थित कडेकडेने सारखं पकडून जॉईन करून घेतलेलं आहे। आता यानंतर हे बघा हा एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। आणि अस्तर आणि तो मेन फॅब्रिक जॉईन करताना काळजी घ्यायची आहे की तो कपडा व्यवस्थित सारखा जॉईंट होईल, कुठेही काही गोळा होणार नाही, ठीक आहे। तर हे बघा हा एक्स्ट्राचा कपडा पण आपला कटिंग करून झालेला आहे आणि प्रॉपर परफेक्ट आपली जी काही अस्तरची कटिंग होती तशी झालेली आहे, ठीक आहे। आता यानंतर हे बघा आपण इथे सेंटरला छोटासा कट मारून घेणार आहोत आणि हा जो वरचा एक्स्ट्रा पोर्शन आहे ना तिथे, हे बघा या पद्धतीने आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। तर ह्या प्लेट्स आपल्याला दोन्ही साईडने टाकायच्या आहेत, म्हणजे सेंटरच्या त्या साईडला पण आणि ह्या साईडला पण। ते बघा सगळ्यात आधी आपण ही मार्किंग करून घेतलेली आहे जी प्रॉपर होती ना ती, आणि तीच बघा वरच्या साईडला पण करून घ्यायची आहे। आणि मग ह्या पद्धतीने प्लेट्स टाकून टिप मारायची आहे। तर मी इथे तीन प्लेट्स टाकत आहे सेंटरच्या त्या साईडला पण आणि ह्या साईडला पण। हे बघा व्यवस्थित त्या प्लेट्स पकडायच्या आहेत आणि मग त्यावर आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे। त्या एकसारख्या येतील याची सुद्धा काळजी घ्यायची आहे। हे बघा व्यवस्थित सेंटरच्या त्या साईडला तीन टाकलेल्या आहेत, आता सेंटरच्या इकडच्या साईडला तीन टाकायचे आहे। तर तो कपडा व्यवस्थित फोल्ड हवा यासाठी मी हे बघा स्क्रूड्रायव्हर घेतलेलं आहे छोटं, कारण की प्लेट्स कमी जास्त व्हायला नको आणि फिनिशिंग पण आपली बिघडायला नको त्यासाठी। तर हे बघा ह्या प्लेट्सला पण टिपा मारून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकतात। हे बघा एकदम परफेक्ट असे प्लेट्स आपल्या टाकून झालेल्या आहेत, तीन तिकडच्या साईडला आणि तीन इकडच्या साईडला। तर बघा ह्या पद्धतीने ही स्लीव्ज तयार होणार आहे आपली, मध्ये प्लेट्स आहे आणि खाली सरळ कपडा आहे आपला। हे बघा घातल्यावर पण ह्या पद्धतीने ती दिसणार आहे। तर ही आपली लॉंग पब्बा ही पूर्ण शिवून झालेली आहे। तर ज्या काही प्लेट्स टाकलेल्या आहेत हे बघा त्यावरच आपली बाहीचा शेप जो काही आहे तो त्यावर डिपेंड आहे आणि लुक पण त्यावरच डिपेंड आहे। त्यामुळे त्या प्लेट्स व्यवस्थित टाकायच्या आहे आणि मी ज्या पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीने मार्किंग करून ही स्लीव्स कटिंग करायची आहे, ठीक आहे। तर ही अशी बघण्यापेक्षा ज्या वेळेस आपण ती ब्लाऊजला लावू त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की ती प्रॉपर त्याचा लुक कसा आहे आणि ती कशी दिसते। तर ही बाही ज्या वेळेस आपण ब्लाऊजला किंवा ड्रेसला लावतो त्यावेळेस आपल्या ब्लाऊजला खूपच सुंदर असं लुक येतं। तर तुम्ही पण नक्की ट्राय करा, खूप लेटेस्ट ट्रेंडिंग अशी ही बाहीची डिझाईन आहे, शिवायला पण खूप सोपी पद्धत आहे आणि लुक पण खूप सुंदर असं येतं, ठीक आहे। तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंट करून तुम्ही विचारू शकतात। तर आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल। ओके, थँक्यू।